आज भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आघाडी यांच्या वतीने जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2004 साली पदोन्नतीचा कायदा आला. या कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये SC ST भटक्या विमुक्त जमाती यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळते, परंतु राज्य सरकारने 7 मे रोजी हे आरक्षण बंद केलं. याविषयी याचिका सुरू असून या याचिकेचा निर्णय येण्यापूर्वीच महाराष्ट्रामधील सरकारने मंत्रिमंडळांची समिती नियुक्ती केली. या समितीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे होते. यांनी कायद्याची कोणतीही बाजू विचारात न घेता हे आरक्षण रद्द केलं व सेवा ज्येष्ठतेनुसार हे आरक्षण देणे ठरविले. हे संवैधानिक आरक्षण असून 2004 सालापासून याची अंमलबजावणी सुरू आहे. यामुळे राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दाखल केलेले आहे हे मागे घ्यावे व पदोन्नतीचे आरक्षण द्यावी अशी मागणी केलेली आहे. काय सांगायला सातारा तुम्ही कलेक्टर ऑफिस? आज भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी या आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आज आम्ही निवेदन देतोय आणि त्याचाच भाग म्हणून सातारा जिल्हाधिकारी साहेबांना आमचे भटके विमुक्त आघाडीचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या सर्वांच्या वतीनं निवेदन दिलं. निवेदन असं आहे की महाराष्ट्रामध्ये 2004 पदोन्नतीचा कायदा आला आणि या कायद्यानुसार महाराष्ट्रातील SC ST भटकेयुक्त भटक्या जमाती यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळतं, परंतु या राज्य सरकारनं हे आरक्षण 7 मेला रद्द केलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये याविषयी एक याचिका चालू आहे आणि त्या याचिकेचा निर्णय येण्यापूर्वीच महाराष्ट्रातील सरकारनं मंत्रिमंडळांची एक उपसमिती गठीत केली होती आणि त्या उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार होते आणि अजित पवारांनी कायद्याचा कुठलीही बाजू न ऐकून घेता हे आरक्षण 7 मेला रद्द केलं आणि सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचं त्यांनी ठरवलं. सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे त्या केसमध्ये 29 सप्टेंबरला राज्य सरकारच्या वतीने एक ॲफिडेव्हिट दाखल केलं आहे आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्रातील भटक्या जमाती आणि भटके विमुक्त यांना पदोन्नतीतलं आरक्षण देणं हे असंविधानिक आहे. मुळामध्ये संविधानिक आरक्षण असताना 2004 पासून याची अंमलबजावणी चालू असताना राज्य सरकारनं अकसबुद्धीनं भटक्या विमुक्तांच्या वरती अन्याय करण्याच्या धोरणातून हे ॲफिडेव्हिट दाखल केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 53 भटक्या जमाती आणि जाती आहेत आणि त्यांच्या पोटजाती वेगळ्या आहेत आणि त्यांचा अजून सामाजिक राजकीय शैक्षणिक मागासलेपण आहे. त्यांना राजकारणामध्ये इतका सत्तेचा वाटा मिळाला नाही. या सगळ्या जमातींची मागणी SC किंवा ST समावेश व्हावा त्याची अंमलबजावणी आहे व्हावी अशी असताना राज्य सरकारनं आम्हाला जे पदोन्नतीतलं जे आरक्षण मिळत आहे ते आरक्षण कसं रद्द होईल अशा पद्धतीची व्यूहरचना आखलेली आहे. म्हणून आम्ही सर्वजण राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी ताबडतोब सुप्रीम कोर्टामध्ये जे ॲफिडेव्हिट सादर केलेलं आहे ते ॲफिडेव्हिट मागं घ्यावं आणि भटक्या विमुक्तांना भटक्या जमातींना आरक्षण कसं मिळेल अशा पद्धतीचं ॲफिडेव्हिट सादर करावं अशी आमची मागणी आहे. आज तुम्ही साताऱ्यात आलाय, काल महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, एकूणच सगळीकडे त्याला संमिश्र प्रतिसाद मिळतो असं दिसत होतं. नाही बघ, काय लखीमपूरमध्ये जी घटना घडलेली आहे या संपूर्ण घटनेविषयी आम्हाला सहानुभूती आणि सहवेदना आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली या घटनेचा तपास सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या जर देखरेखीखाली या घटनेचा तपास चालू असेल तर महाराष्ट्रातल्या या पुढाऱ्यांना सुप्रीम कोर्टावरती विश्वास नाही का? त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये काही शंका आहे का? आणि तिथं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी हे सक्षम नेते आहेत, क्षमतापूर्ण नेते आहेत, ते तिथल्या या सगळ्या गोष्टीवरती निश्चितपणे कारवाई करतील. परंतु महाराष्ट्रामध्ये आज तुम्ही उस्मानाबादच्या शेतकऱ्याचं मीडियामध्ये जे स्टेटमेंट आलं ते ऐकलं असेल, सगळी शेती पाण्याखाली आहे, उद्ध्वस्त झालेली आहे. तुम्ही 7-12 कोरा करतो म्हटला, अजून तुम्ही बांधावरती त्यांना मदत करायला गेला नाही, त्यांना कुठली तुम्ही मदत देत नाही. म्हणून तुम्ही उत्तर प्रदेशचं तिथं बघायला नेते सक्षम आहेत, महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी तिथलं बघायला पाहिजे. तुम्ही या लोकांना न्याय देत नाही, रोज आत्महत्या होत आहेत आणि त्या गोष्टीमध्ये राज्य सरकारनं लक्ष घालावं अशीच आमची विनंती आहे.
कोरेगावमध्ये जो जरंडेश्वर कारखाना आहे त्या कारखान्यावर आता म्हणजे पोलीस चौकी यांचा दौरा झाला, त्यानंतर इन्कम टॅक्सची कारवाई झाली, आयकर विभागाची कारवाई झाली. तो अजित पवार यांच्या इनिशिएटिव्हचा जवळच्या व्यक्तीच आहे असं समजतो. बघा आता हे याविषयी आमचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी या विषयामध्ये आपली भूमिका मांडलेली आहे. आज आम्हाला भटके विमुक्तांच्या पदोन्नतीचा विषय महत्वाचा आहे, त्यामुळे या विषयावरती काय हे बोलणार.